जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा विषय उपवास। तुम्हा सर्वांना माहिती आहे की चातुर्मास सुरू झाला आहे, 9 तारखेपासून श्रावण महिनाही सुरू होतो। म्हणजे ह्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नामस्मरण, नामचिंतन, पूजा, अर्चा ह्या सतत गोष्टी आपल्या घरामध्ये ह्या सुरू होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या 4 महिन्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे उपवास देखील आपण सुरू होताना पाहणार आहोत। मंडळी, उपवास म्हणजे काय? उप म्हणजे असणे आणि वास म्हणजे जवळ राहणे, म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे, त्याला उपवास असे म्हणतात। उपवासाच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये किंवा मंदिरातल्या मूर्तीच्या समोर त्याचे नामस्मरण करणे, त्याचे चिंतन करणे, याला उपवास म्हणतात। तसेच त्या उपवासाच्या दिवशी आपल्या शरीराची आणि आपल्या अंतःकरणाची शुद्धता असली पाहिजे। उपवासाच्या दिवशी आपण ब्रह्मचर्याचे व्रत हे पाळले पाहिजे। तसेच आपल्या मनामध्ये कुठली वासना निर्माण होणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासाच्या दिवशी सकाळ संध्याकाळ हे तुमचे स्नान झाले पाहिजे। मंडळी, उपवासाच्या दिवशी आपण काय केले पाहिजे, कोणते नामस्मरण केले पाहिजे, कोणत्या दिवशी आपण उपवास केले पाहिजे आणि उपवास केल्याने आपल्याला काय फायदे मिळणार आहेत ते आपण आता पाहणार आहोत। तर चला पाहूया आपण आता। श्रद्धेने उपवास करण्याच्या श्रद्धेला धक्का लावू नये हेच ईश्वराला मान्य आहे। उपवासाने जरी मुक्ती मिळत नसली, मोक्षाला जाता येत नसलं, तरी आंतरिक शुद्धी होते। उपवासाने व ईश्वर चिंतेने निर्भयता येते व त्या निर्भयतेने निर्णय घेण्याची वृत्ती वाढते। खाण्यापिण्याच्या बाबतीत मनावर ताबा येतो, आपण जगण्यासाठी खातो याचे भान येऊ लागते व त्यातूनच अध्यात्मासाठी लागणारी बैठक एकाग्रता येऊ शकते। मंडळी, सामान्य माणसाने पुढील 7 उपवास जरूर करावेत। महाशिवरात्र, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, गोकुळाष्टमी, गणेश जयंती, दत्त जयंती आणि रामनवमी। उपवासाच्या दिवशी ठराविक प्रकारचे अन्न व कमीत कमी आहार असा नियम पाळावा। उपवासाला दशमी बटाट्याची, भेंडीची, तुपाच्या फोडणीत भाजी चालते। मंडळी, आपण उपवासाबद्दल आपण ऐकलेलं आहे, उपवासाच्या दिवशी आपण काय करावं काय नाही करावं हे आपण सविस्तर ऐकलं आहे। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काही लोकांचा उपवास म्हणजे हा जगाच्या वेगळाच असतो। म्हणजे एकादशी दुप्पट काशी, त्या दिवशी आडवा हात मारण्याचंच काम चाललेलं असतं। मंडळी, तसं करू नका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शारीरिकदृष्ट्या फिट आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा। एखादी आजारी मंडळी आहे किंवा अशक्त मंडळी आहे अशा व्यक्तीने उपवास नाही केला तरी चालू शकतो। त्याने देवाचं नामस्मरण करा, उपवास नाही केला तर काहीही बिघडत नाही। मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा। तसेच आमचे माहिती पूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर न चुकता आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तूर्तता आज इथे संपतो। धन्यवाद। जय गणेश।